लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, असे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिन म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ झाला असून गुरुवारी नावे येथे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे याकरिता 24 जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नावे येथे गुरुवारी बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून सिडको घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुधीर ठाकूर, सागरशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, CL ठाकूर, सदाशिव ठाकूर, तुकाराम मोकल, अनंता ठाकूर, रामदास ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मागल्या वर्षी दिबा पाटील साहेबांच्या स्मृतिदिनी 24 तारखेला 24 जून रोजी एकच धून 24 जून यांनी प्रेरित होऊन 5 जिल्ह्यातले भूमिपुत्र एकवटले आणि ऐतिहासिक असं मोठं आंदोलन सिडकोच्या दारात झालं। त्या आंदोलनाचा परिपाक पुढे आपण वर्षभर पाहतोय की वेगवेगळे राजकीय पक्ष ज्या पद्धतीने समजून चुकले की भूमिपुत्र कधी नव्हे तो एकत्र आला आणि त्यांनी एवढा मोठा आज तो लढा उभारला आणि त्या लढ्याचा परिपाक म्हणून पुढे जाऊन केंद्रात मंत्रिपद मिळालं, त्याच्यानंतर अनेक अशा काही गोष्टी समोर आल्या जसे की तुमची घरं रेग्युलर करून देऊ वगैरे वगैरे असे जे गोष्टी आल्या आपल्या एकीमुळं आल्या, ह्या एकीचाच परिपाक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतो। नाहीतर आपल्याला तसं पण शिडकून गेली 40 वर्षात कुठल्याही प्रकारची सेवा किंवा हे स्वतःच्या मनाने किंवा स्वतःच्या उदार दिलाने दिलेली नाही, जे काय दिलं ते व्यापारी म्हणून एक पद्धतीने आपल्यापुढे मांडलं। 12.5% प्रश्न असेल, पुढे जाऊन 22.5% असेल, तुमच्या जमिनीचा वाढभाव असेल किंवा तुमच्या गावात देणाऱ्या सेवा सुविधा असतील, ह्या सगळ्या गोष्टीत कुठेतरी एक आकडता हात घेण्याचं काम सिडको करत आलेली आहे। आज आपल्या वाढीव गावठाणांचा जो प्रश्न आहे हा आता गंभीर स्वरूपात पोचलेला आहे। एकीकडं मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी झोपडपट्टीवाल्यांना गव्हर्नमेंटच्या जमिनी लाटणाऱ्यांना मोफत घरं मिळत आहेत, परंतु आपली स्वतःच्या शेतात बांधलेली घरं रेग्युलर गेली 40 वर्ष होत नाही आहेत। सर्व पक्षांची इच्छा आहे घरं रेग्युलर व्हायला पाहिजे, मग घोडा अडतंय कुठं? या घोडा अडतंय ह्याला कारण काही कारणी प्रशासकीय अडचणी आहेत, यांच्यावर प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी म्हणून ह्या मोर्चाचं आपलं प्रयोजन आहे। आज आपल्याला 12.5% जी वाढीव गावठाणाचा प्रश्न आहे हा दिबा पाटील साहेबांनी त्या काळी मांडला की तुम्ही आमची गावठाणं सरसकट नियमित करून द्या, मग ती घरं असतील, चाळी असतील, दुकानं असतील, जे काय असेल आम्ही जे काय गरजेपोटी म्हणून केलेलं आहे ते सगळ्याच्या सगळं तुम्ही आम्हाला रेग्युलर करून द्या। परंतु सिडकोनी नेहमी त्याला काढता पाय घेतलेले, 4-4 ठरावं करून सुद्धा आपली घरं रेग्युलर होत नाही, कधीतरी रेटचा विषय निर्माण होतो, कधी अंतराचा निर्माण होतो, कधी म्हणतात 50 मीटरपर्यंत, कधी म्हणतात 200 मीटरपर्यंत, आता नव्याने आणलेल्या शासन निर्णयात 250 मीटर दिलेला आहे, पण 250 मीटरच्या पुढच्या घरांचा काय ह्याचा काय त्याच्यात उल्लेख नाही। काही ठिकाणी आपण बघाल तर गावाला लागून खाडी आहे, गावाला लागून हायवे आहेत, मग आपले गावांना हायवे एका ठिकाणी मागं खाडी असली तर 250 मीटरची बाउंड्री पुढं कुठेतरी ह्या साईडला 400 मीटर, ह्या साईडला 500 मीटर वाढलेली आहे, मग त्या घरांचं काय करणार ह्याच्यावरती सिडको बोलायला तयार नाही। मार्चमध्ये निर्मलला बैठक झाली, दोन्ही आमदार साहेब होते, रामशेठ होते, कल्याणवरनं आलेले जगन्नाथ पाटील होते, खारीगावचे आपले दशरथ पाटील होते, सिडको MD दोन्ही जॉईंट MD आणि सिडकोच्या विविध डिपार्टमेंटचे सगळे हेड होते। तिथे असा प्रश्न त्यांना विचारला की नावडा गावाचं उदाहरण दिला, एका साईडला हायवे आहे, पाठीमागं खाडी आहे, तुम्ही 250 मीटरचा नियम जेव्हा आणला, जेव्हा तुम्ही चर्चा केली, गाव इकडे 700 मीटर वाढला, इकडे 400 मीटर वाढला आहे, घरं रेग्युलर करणार कशी? तो म्हणतो ही गोष्ट आमच्या लक्षात आली नाही। म्हणजे त्यांनी ही गोष्ट कबूल केली की आमची ही गोष्ट त्या काळी लक्षात आली नाही, कोणी मांडलीच नाही। मग त्यांना आम्ही प्रश्न केला की मग तुम्ही दुरुस्ती कधी करणार या विषयाची? ते म्हणतात आपण 5-5 लोकांची कमिटी बनवू। आजपर्यंत 3 महिने झाले, ना मीटिंगचे मिनिट्स भेटले, ना त्या 5 लोकांची कमिटी झाली, 3 वेळा फोन झाले। ही लोकं आपल्याला फक्त गाजर दाखवतात आणि पुढं काही काम करत नाही। आपण जर एकत्र असलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भांडून घेणं किंवा संघर्ष करून मिळवणं सोपं जाणार आहे। दिबा पाटील साहेबांनी आपल्याला हा मूलमंत्र दिलेला आहे की संघर्षाशिवाय आपल्याला काही भेटलं नाही, नाही यापुढं पण भेटणार नाही। म्हणून 24 तारखेच्या मोर्चासाठी आपण सर्वांनी त्यासाठी उपस्थित राहा। आज आपण इथं सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आहात, आपल्या गावात मीटिंग लावा,
आपले ज्येष्ठ नेते येतील, मार्गदर्शन करतील। 15 तारखेपर्यंत गाव बैठका आपल्या कार्यकर्त्यांच्या आम्ही घेत आहोत। 15 पासून पुढे 16 ते 23 तारखेपर्यंत गाव बैठकांचे रूपांतर आपल्या गावाच्या सभेमध्ये व्हायला हवं। आपण सुद्धा अशी एखादी मीटिंग लावाल, आमचे ज्येष्ठ मंडळी आपल्याला मार्गदर्शन देतील आणि 24 तारखेच्या मोर्चाला आपण सर्वांनी घरटी माणसं निघली पाहिजेत। जर 5 जिल्ह्यातली लोक आपल्याकडे आपल्या आंदोलनासाठी येतात तर आपल्या तर दारातलं आंदोलन आहे, त्यासाठी आपण घरटी माणसं निघायला पाहिजे। त्या दिवशी इतर समाजाचा पण आपण आदर्श घ्यायला हवा की त्यांच्या समाजाचा कार्यक्रम असला तर ती लोक घराघरातून निघतात, आपण घरी राहायचं नाही त्या दिवशी, प्रत्येकाने तिथं यायचं आहे आणि आपली ताकद शासनाला प्रशासनाला दाखवून द्यायची आहे। जर ही ताकद दिसली तर येणाऱ्या आगामी काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवणं सुलभ जाईल। तरी माझी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण गावाची ग्रामसभा घ्या आणि त्या सभेला आमची मंडळी येतील, सर्व पक्ष विमानतळाची जी मंडळी ती येतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपणही तेवढ्याच मोठ्या संख्येने त्या येणाऱ्या आपल्या मोर्चाला सहभागी व्हा, एवढी माझी विनंती करतो। धन्यवाद।